नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. माजी ज्येष्ठ नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नाने आमदार राजू रतन पाटील यांच्या आमदार निधीतून आयरेगाव तुकाराम नगर सुनील नगर विभागातील विकास कामांसाठी 2,50,00,000 रुपयाचा निधी दिला असून या कामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाला. असाच गतिमान विकास आपल्या माध्यमातून हो हीच ईश्वरजनी प्रार्थना करतो आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद दादा. नमस्कार. खरं म्हणजे रतन म्हात्रे रतन बुवा हे माझे श्रद्धा स्थान आहेत. मी नगरसेवक असताना मी इथे चौक इथे बनवला होता, पण काही कारणाचं रेल्वेचं काम चालू झालं आणि ते तोडला गेला इथे. मी मला वाटतं राजू दादांकडे 4 वर्ष त्यांच्या मागे लागलो तर बाबा कुठे नाही तर इथे निधी द्या. रतन म्हात्रे बुवा त्यांचे वडील आहेत, माझे ते अध्यस्थान रतन बुवा पाटील हे त्यांचे वडील आहेत. म्हणजे कामगार नेते ज्यांनी या आगरी समाजाला किंवा इथल्या पट्ट्यातल्या लोकांना म्हणजे 1,000 लोकांना त्यांनी नोकरी दिली बिना पैशाने, एकमेव रतनबुवा पाटील आणि रतन म्हात्रे त्यांचे भाऊ. रतन म्हात्रे हे पण कामगार नेते होते. हे दोघं माझे श्रद्धास्थान आहेत. म्हणजे हे जेव्हा लहान होते तेव्हा म्हणजे पहिली वळख मी लहान होतो, मग सगळ्यात जास्ती म्हणजे रमेश पाटील किंवा राजू पाटील यांची माझी ओळख नंतर झाली. पहिलं त्यांची ओळख होती माझी. हां, त्यांनी मला टाकी सेवा सोसायटी म्हणजे शेतकरी सोसायटी तिचा चेअरमन मला त्यांनी बोलवला. म्हणजे मी त्या टायमाला 1993 म्हणजे मला काही माहीत पण नव्हतं. मी फक्त त्यांना भेटलो का अशी आहे तुमची सोसायटी बंद आहे ती मला देवा. त्यांनी त्या टायमाला मला 93 सोसायटीचा चेअरमन बोलवला. म्हणजे अशा त्या लोकांच्या महान नेत्यांना मी इथं नाव टाकलेलं आहे. नशिबाने त्यांचाच मुलगा परत ते निवडून आले ग्रामीणमध्ये आणि त्यांनी ती निधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, या आयरेगावाने त्यांना जास्तीत जास्त वोट दिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त वोट आयरेगावने दिले आहेत आणि परत त्यांना देतील अशी शुभेच्छा देण्यात येईल. धन्यवाद दादा. आज येथे उपस्थित सर्व आयरेवासीय, थोडा उशीर झाला जिथे जातो तिथे थांबावं लागतं, काही लोक निवेदनं देतात तुम्ही समजू शकता. गेल्या कालपासून आम्ही सकाळ संध्याकाळ भूमिपूजन करतो दादा. अजून उद्याचा दिवस पण आमचा पूर्ण याच्यातच जाणार आहे. माझे 11th hour एक साधारण 26 कोटीच्या आसपास कामं छोटी छोटी कामं आलेली आहेत. भूमिपूजन नाही तर इलेक्शन आचारसंहिता लागली तर होऊ शकत नाही असो, त्यामुळे घाई आहे, उशीर झालं दादा समजून घ्या. दादा बोललेच माझ्याशी, दादांचं आमच्या अख्ख्या परिवारावर खूप प्रेम आहे आणि ते बोलतात तसं की जिथे बाबांना वडिलांच्याच जागी मानायची अजूनही मानतात. आणि दादा आमच्या काटेगावात राहायचे, खूप मेहनतीने माणूस पुढे आलेले आहेत आणि आम्हाला हक्काने दम देऊन सांगतात की हे करायला पाहिजे हे तू कर, कारण शेवटी त्यांचा अनुभव जास्त आहे. मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की इथे दलित वस्ती पण आहे, आपल्या मुसलमान समाजातील बांधव पण इथे राहत आहेत, तर त्याचं काही हेड असतं दलित वस्ती किंवा अल्पसंख्याक वगैरे. तर तुमच्या जागा वगैरे असतील टॉयलेट्स किंवा अशी छोटी छोटी कामं आहेत त्यासाठी 100% इथे तुम्हाला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि व्यवस्थित कामं इथे होतील दलित वस्तीमधनं आणि अल्पसंख्याक आणि प्लस लागले कमी पडले तर आमदार निधी किंवा दुसऱ्या दुसऱ्या हेड झाले तुमची कामं नक्की करून दिली जातील. पाण्याचा प्रश्न मी 5-7 दिवसात येतो, आचारसंहिता लागली तरी काय हरकत नाही, आपली मीटिंग घ्यायला तसं तर साहेबांनी सांगितलं आहे बुद्ध विहारसाठी जागा आहे त्याला 100% चालेल निधी देऊन टाकतात नाही देऊन आपण करतो पण बुद्ध विहार चांगला केला जाईल. अशीच कामं सांगत जा म्हणजे काय आमचं कमी बाजू असून ते दाखवत जा आम्ही विनंती करतो आणि आता पुढच्या 100% पालिकेच्या अधिकारी आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून सचिनजी नरवाडे यांना विनंती आहे की त्यांनी देखील त्यांच्या शुभ हस्ते महोदयांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे आणि हे जे कार्य आपले या ठिकाणी सुरू होणार आहे हे कार्य पूर्ण न होण्याच्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. सन्माननीय आपले आमदार महोदय संघाचे सन्माननीय आमदार के राज आपल्या स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने देऊन इथल्या ज्या विकास कामाला गती दिलेली आहे आज इथे स्मशानभूमीच्या कामासाठी 15,00,000 रुपये
या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.